नमस्कार, माझं नाव नेहा खरे. ब्युटी पार्लर, स्वतःचे कॉस्मॅटिक्स, कॉलमिस्ट, वेगवेगळ्या पद्धतीने समाजकार्यामध्ये भाग घेण्यासाठी उत्स्फूर्तपणे भाग घेणारी आणि वेगवेगळ्या फ्रंटवरती महिलांनी उद्योजकतेकडे वळावं यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी अशी मी. आज देशदूतच्या कर्मयोगिनी या पुरस्कारासाठी जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा खरंच असं वाटलं की आपण किती वर्षापासून सातत्याने एकच काम करतोय आणि ह्याला ज्या पुरस्काराचं हे नाव आहे ना ते ऐकूनच मला खूप छान वाटलं, कर्मयोगिनी. आणि तेच कर्म सातत्याने महिलांनी पण अंगीकारलं पाहिजे. फक्त घरकाम आणि स्वतःची फॅमिली याच्या पलीकडे स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रत्येकीने प्रयत्न केला पाहिजे. या पुरस्कारामुळे किंवा या देशदूतच्या या कार्यक्रमामुळे या प्रयत्नांमुळे नाशिकमधल्या सगळ्या महिलांना खूप चालना मिळेल. त्यांना या पुरस्कारामुळे किंवा त्या ह्या विचारांमुळे बेसिकली ही कशी एक ठिणगी आहे, हळूहळू त्याचा वणवा पेटणार आहे. आणि या वणवा पेटण्यासाठी या पुरस्काराची त्यांनी ज्या पद्धतीने मांडणी केली आहे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मला वाटतं आम्ही काम करतोय, तुम्ही सगळ्यांनी पण कामासाठी तयार व्हायला पाहिजे. हे जग आपलंच आहे आणि या जगामध्ये जिंकायचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. मग वाट नका बघू, तुम्ही पण या कर्मयोगिनीच्या प्रवासामध्ये सामील व्हा. थँक्यू.